आता चिंता नाही कर्जाची, महिन्यात नाही काही दिवसात नाही तर फक्त 3 मिनिटात त्वरित लोन। देवरे ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस, इंडिया बुल्स कन्झ्युमर फायनान्स, आधार कार्ड आणि पॅन कार्डवर 3 मिनिटात लोन। वैयक्तिक लोनची सुविधा, विना तारण, विना जामीन, कमी कागदपत्रे, शिवाय पगार स्लिपचीही गरज नाही। 1,000 ते 15 लाखापर्यंत लोन, कमी कागदपत्रे, शिवाय पगार स्लिपचीही गरज नाही, फक्त 3 मिनिटात त्वरित लोन। सोबत पॅन कार्ड, आधार कार्ड आणि तुमचे बँक पासबुक आवश्यक आहे। SBI, RBL बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक आणि येस बँक यापैकी आपले खाते कोणत्याही बँकेत असल्यास फक्त 4 ते 5 दिवसात आपली रक्कम जमा। इंडिया बुल्स कन्झ्युमर फायनान्स, 3 मिनिटात त्वरित लोन। देवरे ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस, पत्ता सावतामाळी कॉम्प्लेक्स 80 फुटी रोड, धुळे। प्रोप्रायटर राहुल आबा देवरे। मोबाईल 94216-17826 आणि 75-887-37-526। श्री टेडको किसान प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांचा थकीत पगार मिळावा म्हणून संघर्ष सुरू आहे। कंपनी व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये वेतनावरून वाद सुरू आहेत। त्याबाबत कामगारांत तसेच देवपूर पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊनही कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती करण्यात आली आहे। देवपुरातील बिलाडी फाट्याजवळील श्री टेडको किसान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2019 पासून वेतन दिले जात नाही। गेल्या 6 महिन्यांपासून कंपनीच्या व्यवस्थापनाने पगार बंद केला असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। 6 महिन्यांचा थकीत पगार मिळावा यासाठी कर्मचारी वारंवार लेखी निवेदन देऊनही कंपनी व्यवस्थापनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत। तरीही कर्मचारी अस्तागायत कामावर येत आहेत। एकीकडे पगार मिळत नसल्यामुळे कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत। याबाबत कामगार आयुक्तांना निवेदन देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली, मात्र अद्यापही न्याय मिळालेला नाही। तसेच रात्रपाळी बंद करण्यात यावी, कारण रात्रपाळीच्या कामगारांवर काही अनुचित प्रकार घडल्यास कंपनी व्यवस्थापन जबाबदार राहील, अशाचे निवेदनही कामगार आयुक्त तसेच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे। यावेळी प्रशांत जाधव, योगेश पाटील, प्रमोद भांबरे, जिजाऊराव पाटील, दीपक कुवर, मीळकंठ पाटील, प्रकाश मंडाले, विवेक पवार, किशोर पवार, योगेश साळुंके, जगदीश पाटील, मनोज परदेशी आदी सर्व अन्यायग्रस्त कर्मचारी उपस्थित होते। टेडको किसान कंपनीमधील वेल्डर या पदावर कर्मचारी म्हणून मी कार्यरत आहे। आता देवपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि आमचे मॅनेजमेंटचे अधिकारी कंपनीचे यांच्याशी आणि कर्मचारी मिळून असे तिघं मिळून चर्चा करण्यात मीटिंग ठेवली। त्या मीटिंगमध्ये आम्हाला म्हणजे साहेबांकडून सरकारी अधिकारी असल्या नात्याने पूर्ण सहकार्य मिळालं, पण त्या परिस्थितीतसुद्धा जे कंपनीचे जे अधिकारी होते अधिकारी वर्गाने उडवाउडवीचेच उत्तरं दिले आणि तिच्यात असं कुठलंही ठोस निर्णय निघलेला नाही आहे। आणि साहेबांसमोर दमदाटी या भाषा केली आणि साहेब आतमध्ये त्यांच्या कॅबिनमध्ये गेल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना सरळ सरळ भाषेत दम दिला आणि पुढे बघून घेऊ काहीतरी अजून बाहेर भेट अशा पद्धतीने दम दिला आणि या एवढ्या मीटिंगमधून काही तोडगा निघालेला नाही। आमची पुढची म्हणजे आमचं नियोजन असं आहे कलेक्टर साहेबांकडे आमचं उपोषण बेमुदत उपोषण राहील किंवा रास्ता रोको राहील किंवा आत्मदहन राहील, यांच्यापैकी आम्ही आता सविस्तर या चर्चेनंतर मार्ग काढू। अगदी आमचे 7 महिन्यापासून पगार नाही साहेब आणि तिच्यातल्या तिच्यात सरकारी अधिकारी जर काही मीटिंग करत असले तर तिच्यात हे लोक कंपनीचे मॅनेजमेंट म्हणजे पूर्ण माजलेले मॅनेजमेंट आहे आणि पुढवडवीचेच उत्तर देत। धुळे तालुका मच्छीमार संस्थेच्या चेअरमनने परस्पर ठेका खासगी व्यक्तीला दिला, यामुळे नकाने तलावावरील अवलंबून असलेल्या मच्छीमारांचा प्रश्न त्वरित सोडवावा, अन्यथा सर्व क्रियाशील मच्छीमार परिवारासह उपोषणाला बसतील असा इशारा देण्यात आला आहे। तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले।
धुळे तालुका मच्छीमार संस्थेच्या ताब्यात नकाणे तलाव आहे. या तलावाचा ठेका चेअरमनने परस्पर खाजगी व्यक्तीला दिला आहे. त्यामुळे मच्छीमारांचा उदरनिर्वाह मासेमारीवर अवलंबून असून त्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. खाजगी व्यक्ती माशांसाठी अव्वाचे सव्वा दर आकारते, यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत त्वरित तोडगा काढावा, तसेच गावराणी माशांवरील कर रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. तोडगा निघाला नाही तर परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा वासुदेव फुलपगारे, बाबूराव फुलपगारे, परशुराम फुलपगारे, अशोक फुलपगारे, सुभाष फुलपगारे, रवींद्र भोई, संतोष फुलपगारे, संजय भोई, महेंद्र फुलपगारे यांनी दिला. तशा आशयाचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. स्थानिक संस्थेचा मच्छीमार आहे आणि मच्छीमार संस्थेने 31 धुळे तालुका मच्छीमार संस्थेच्या ताब्यात असलेला नकाने तलाव 31 प्रायव्हेट ठेकेदाराला देऊन टाकला आणि मच्छीमारांकडून अन्यायकारक वसुली करण्यात येत आहे. जे मासे आम्ही गावराणी माशांमध्ये आमचं पोट पाणी आमचा उदरनिर्वाह चालू होता, ते गावराणी माशांवर जो कर लावलेला आहे तो कर शिपला माशामागे, गावराणी माशाच्या शिपला माशामागे 30 रुपये किलो लावला आणि गुलाब माशामागे 120 रुपये कर लावला आणि गेर माशांमागे 80 रुपये प्रति किलो लावला. तर आम्ही म्हणजे 1 क्विंटल जर गुलाब मासे पकडले ते 12,000 रुपये प्रायव्हेट ठेकेदाराला द्यायचे आणि 1 क्विंटल शिपला मासे जर मारले ते 3,000 रुपये द्यायचे. अशा प्रकारचा जो कर आहे, गेर मासे मारले तर 8,000 रुपये द्यायचे. मग आम्ही खायचं काय आणि करायचं काय आणि उदरनिर्वाह करायचं काय, कुटुंबाचे पोट कुठून भरायचे? आम्ही लोकांनी, मच्छीमार लोकांनी आपले पहिलेच आम्ही महागामोलचे जाडे फाशे घेऊन मासेमारी करण्यासाठी जातो. एक जाडं विणायला त्याला बांधण्यासाठी 5 दिवस लागतात आणि आम्ही नकान तलावात टाकतो आणि जे मासे लागले तर फक्त त्यांचेच पोट भरायचे आणि आम्ही उपाशी मारायचे हे कोणी शिकवलं? त्यासाठी संस्थेने जो प्रायव्हेट ठेका दिलेला आहे, संस्थेने प्रायव्हेट ठेका देऊन टाकला एका माणसाला, तो माणूसनी जे कर रुपी त्या ठिकाणी लावलेला आहे तो कर आम्हाला दादागिरी रुपी कर, म्हणजे गुलामगिरीचं जीवन आम्ही मच्छीमारांनी जगायचे आणि त्यांनाच पैसे द्यायचे, हे कसं काय होणार आहे? इंग्रज सरकारपेक्षाही अतिशय इंग्रज सरकारपेक्षाही दुप्पट 4 पटीने कर लावून टाकले गावराणी माशांवर. आम्ही 100 रुपये किलो त्यांना मोठ्या माशांच्या मोबदला देतो, 10,000 रुपये देतो 1 क्विंटलचा, ते आम्ही द्यायला तयार आहे. परंतु संस्थेने 31 जो तलाव विकून टाकला साहेब, तो तलाव विकण्याचा अधिकार संस्थेला न होता त्यांनी 31 तलाव डायरेक्ट प्रायव्हेट ठेकेदाराला देऊन टाकला. मच्छीमारांना विश्वासात घेतलं नाही, संस्थेचे पंचकमिटीला विश्वासात घेतलं नाही, त्यांनी हा तलाव विकून टाकला. म्हणून आम्ही 6 महिन्यापासून अन्याय सहन करतोय, आम्ही तलावर देखील जात नाही, आमचे उपासमार होते, आम्ही कर्जबाजारी होत आहोत. तर आज आता कलेक्टर साहेबांकडे निवेदन देऊन हेच आमचा विषय आहे की बाब संस्थेला अधिकार आहे का, प्रायव्हेट ठेकेदाराला तलाव देण्याचा अधिकार आहे का, या विषय मांडण्यासाठी आम्ही आम्हाला न्याय मिळावा, आम्हाला रोजंदारी मिळावी, आमचा व्यवसाय पूर्ववत कार्यवर पदावर यावा, आमची उपासमारी थांबावी, कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालावा, यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहरातील रस्त्यांची पाहणी करीत नवनिर्वाचित आमदारांनी अधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक. कापडण्यातील 11 पूर्वग्रस्त कुटुंबांना शिवसेनेतर्फे दिवाळी फराळासह जीवनावश्यक वस्तूंचे करण्यात आले वाटप. श्री टेडको किसान कर्मचाऱ्यांच्या थकीत 6 महिन्यांच्या वेतनासाठी संघर्ष सुरू, कामगार आयुक्तांना दिले निवेदन. मच्छीमारांच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर उपोषण करण्याचा देण्यात आला इशारा. याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसंगात. तोपर्यंत नमस्कार.